अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। चाळीसगाव येथील पोलीस निरीक्षक के पाटील यांनी नारदाच्या गादीवर बुटासह उभे राहून वारकरी संप्रदायाचा अपमान केला असल्याचे म्हणत या कृत्याचा समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने आज निषेध करून या निषेधाचे निवेदन जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना दिले। चाळीसगाव येथे हरिभक्त पारायण सोमनाथ महाराज जपे यांचे सर्व नियमांचे पालन करून कीर्तन सुरू असताना कीर्तन वेळेपेक्षा फक्त 10 मिनिटं उशिरापर्यंत चालल्या कारणाने चाळीसगाव येथील पोलीस निरीक्षक के पाटील यांनी स्टेजवर येत आपल्या बुटासह नारदाच्या गादीवर उभे राहून वारकरी संप्रदायाचा अपमान केला। तसेच महाराजांच्या हातून माईक हिसकावून घेत कीर्तनकार महाराजांबद्दल एकेरी भाषेत वक्तव्य देखील केले। या कृत्यामुळे संतांच्या या भूमीतील वारकरी संप्रदाय दुखावला गेला असल्याचे म्हणत पोलीस निरीक्षक के पाटील यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ता बाई की जय। आमच्या सर्व निरोप नक्की शासन सर्वांची कठीण वज्रास भेदवायचे। वारकरी संप्रदाय अखिल विश्वाच्या कल्याणाचा विचार करणारा संप्रदाय आहे। जगद्गुरू तुकोबारायांच्या पवित्र गाथ्याला समोर असताना कीर्तन चालू असताना निरीक्षक के पाटील अरेरावीपणाने त्या ठिकाणी उन्मत्तपणाने येतात, वारकऱ्याला धमकी देतात की कसं कीर्तन बंद करत नाही, जर कीर्तन बंद केलं नाही, प्रखवाज वाजवला चालू ठेवला तर मी तुला मारून काढेल अशा आर्वाच्या शब्दामध्ये वारकऱ्यांचा अपमान केला। आणि नंतर आमदार साहेबाच्या घरावरती जाऊन माफी मागितली, पण तेही हात न जोडता, म्हणजे चूक करायची आणि माफी मागायची। आणि तेही माफी मागताना सांगायचं मला माहिती नाही ती नारदाची गादी आहे। जर महाराष्ट्रात जन्माला येऊन त्याला नारदाची गादी कीर्तन प्रवचन माहीत नसेल तर अशी लोकं अधिकारी किंवा मोठ्या पदावरती जातात कसे, कारण परीक्षा दिल्याशिवाय होत नाही। सगळ्यांना माहिती की वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचा प्राण आहे, आणि असं असताना जर कोणी अधिकारी जबाबदार व्यक्ती संप्रदायाचा माझ्या तुकोबारायाचा माऊलीच्या व्यासपीठाचा अपमान करत असेल तर वारकरी संप्रदाय इतका तर अजिबात मेंढ्याने की सहन करून घेईल। आणि म्हणून शासनाकडे आम्ही विनंती करायला आलो आहोत, मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं, जर त्या मुजोर अधिकाऱ्यावरती कारवाई झाली नाही तर आम्ही 6 तारखेला जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भजन आंदोलन करणार आहोत। 6 तारखेपर्यंत त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी, त्याचं निलंबन करण्यात यावं असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। जर हे झालं नाही तर वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी भजन आंदोलन करेल आणि याहीपेक्षा मोठं महाराष्ट्रभर आंदोलन तीव्र करण्यात येईल याची आम्ही सगळ्या मंडळीला एक प्रकारे या ठिकाणी माहिती देत आहोत। धन्यवाद। राम कृष्ण हरी। आज आम्ही जामनेर तालुका वारकरी संप्रदाय अंतर्गत पोलीस निरीक्षक चाळीसगाव के पाटील यांनी नारदाच्या गादीवर बोटासहित येऊन जो वारकरी संप्रदायाच्या अस्मितेच्या श्रद्धेचा अपमान केला त्याविषयी निवेदन देण्यासाठी तहसीलदार कार्यालय, तहसीलदार साहेब, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथं आलेलो आहोत। माझ्या समवेत आदरणीय हरिभक्त पारायण, कन्हैया महाराज शेंद्रुणीकर, आदरणीय मंगल महाराज जोगी भागदरा, आदरणीय पुरुषोत्तम महाराज टाकळी, आदरणीय संतोष महाराज कुमावत उर्फ गाडगे बाबा आणि त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातील मंडळी उपस्थित आहात। घडलेली घटना फार निंदनीय आहे, अस्मितेला ठेस पोहोचणारी आहे आणि कुठंतरी वेळोवेळा वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांचा अपमान त्या ठिकाणी आपल्याच लोकांकडून होतो आहे याच्यावरती त्या ठिकाणी विचार करण्याची वेळ आलेली आहे। मी समस्त जामनेर तालुका वारकरी संप्रदायामार्फत के पाटील उपनिरीक्षक चाळीसगाव यांना विनंती करतो की झालेल्या घटनेविषयी तुम्ही माफी मागितली, पण माफी ज्या पद्धतीने मागितली ती माफी मागण्याची पद्धत नाही आहे। दोन्ही हात जोडून
त्या ठिकाणी तुम्ही माफी मागितली असती तर कदाचित आमच्या वारकरी संप्रदायाने तुम्हाला माफ केलं असतं. कदाचित काळाच्या ओघामध्ये आम्ही वारकरी त्या ठिकाणी तुम्हाला माफ करू शकतो, पण आमचा पंढरीचा पांडुरंग त्या ठिकाणी तुम्हाला माफ करू शकणार नाही. तरी आमची विनंती आहे, हात कसे जोडता, हात जोडून त्या ठिकाणी तुम्ही माफी मागितली तरच त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय तुम्हाला माफ करेल. लवकरात लवकर शासनाने त्यांच्याकडून हात जोडून माफी मागून घ्यावी, अन्यथा त्यांच्या निलंबनाची कारवाई करावी अशी विनंती आहे. जय हरी. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.